मुंबईमध्ये मनसे कार्यकर्त्यांना मारहाण झाली. मालाड पश्चिमेला रेल्वे स्थानकाबाहेरची घटना आहे. मालाडचे मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यासह 4 ते 5 कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांनी मारहाण केली. रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाले बसले आहेत का याची पाहणी ते करत असताना त्यांना मारहाण झाली. या जखमी झालेल्या सुशांत माळवदे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. दरम्यान या घटनेनंतर पुन्हा मालाड रेल्वे स्थानकाबाहेरच काही तासांनी मनसेचे कार्यकर्ते आणि फेरीवाले एकमेकांना भेटले. या प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांना मालाड पोलिसांनी ताब्यात घेतलं. मालाडमधल्या या घटनेचे पडसाद मुंबईत इतरत्र उमटले. सर्वात आधी दादरमध्ये फेरीवाल्यांचे धंदे मनसे कार्यकर्त्याने उधळले. त्यानंतर मुलुंड रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिमेकडच्या फेरीवाल्यांनाही मनसे कार्यकर्त्यांनी पिटवून लावत त्यांच्या सामानाची तोडफोड केली. मुंबईमध्ये मनसे कार्यकर्त्यांना मारहाण झाली. मालाड रेल्वे स्थानकाबाहेर पश्चिमेची घटना आहे. मालाडचे मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यासह 4 ते 5 कार्यकर्त्यांना मारहाण झाली. फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची माहिती मिळते. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मनसे आणि काँग्रेस समोरासमोर उभे ठाकले. फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेने कडक भूमिका घेतल्यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांची पाठराखण करतानाच त्यांच्यासाठी आपण लढा देणार असल्याचं सांगितलं. मनसे कायदा हातात घेत असेल तर फेरीवाले आता शांत बसणार नाहीत असे निरुपम यांनी म्हटले. मालाड स्टेशन बाहेर निरुपम यांनी सभा घेत फेरीवाल्यांवर होत असलेली कारवाई अवैध असल्याचं सांगितलं. फेरीवाल्यांसाठी संरक्षण कायदा आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याची अंमलबजावणी करत मनसे आणि बीएमसी ज्या पद्धतीने फेरीवाल्यांवर कारवाई करतायत ती थांबवण्याची मागणी निरुपम यांनी केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त पी वेलरासू यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे यांच्या सोबत पक्षाचे महापालिकेतील नगरसेवकही उपस्थित होते. नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागामध्ये प्रलंबित कामांची यादीत आयुक्तांपुढे मांडली. संबंधित कामे तातडीने पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी आयुक्तांनी यावेळी राज ठाकरे यांच्या समक्ष नगरसेवकांना दिलं. तसंच अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांपुढे मांडलेली संकल्पना राज ठाकरे यांनी केडीएमसीच्या आयुक्तांपुढे मांडली. फेरीवाल्यांवर कारवाईमध्ये महापालिकेनं स्थानिक नागरिकांना सहभागी करून घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी फसवी आहे. सरकारनं बौद्धिक दिवाळखोरी दाखवून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांची माफी मागावी अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. भाजप शिवसेना सरकारनं प्रगत महाराष्ट्राला अधोगतीकडे नेलं आहे. सरकारनं वाघाचे दात काढून टाकल्याचे टोमना त्यांनी शिवसेनेवर मारला. सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या राज्य सरकारविरोधात आक्रोश मेळावा काढणार असून 31 ऑक्टोबरला अहमदनगर जिल्ह्यापासून त्याची सुरुवात करण्याची घोषणा विखे पाटलांनी यावेळी केली. या विरोधात काँग्रेस पक्षाच्या पुढाकारानं 31 तारखेपासून आक्रोश मेळावा राज्यभर आम्ही आता त्याचं आयोजन करतोय. त्याची सुरुवात अहमदनगरला नाशिक विभागाचा मेळावा म्हणून नगरपासून त्याची सुरुवात करतोय. राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते माजी मंत्री गुलाम नबी आझाद साहेब त्या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. कर्जमाफीचं प्रमाणपत्र देण्याचा फार सरकारने केला. त्यातून शेवटी सरकारचं बौद्धिक दिवाळखोरी आता जनतेसमोर आलेली आहे. सरकार त्यांच्या या कोणत्याही प्रश्नामध्ये गंभीर नाही आहे आणि दुर्दैवानं कर्जमाफी पूर्णपणे फसलेली आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळवाड केलेला आहे. भावनेशी शेतकऱ्यांचा अवमान केलेला आहे आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची पहिल्यांदा माफी मागितली पाहिजे ही आमची मागणी. तब्बल 4,500 क्विंटल म्हणजे जवळपास 2.5 कोटी रुपयांची तूर पाण्यात भिजून सडल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये समोर आला आहे.
शहरातील नवाबोंडा भागात वखार महामंडळाचं गोडाऊन आहे. यात नाफेड मार्फत खरेदी केलेली आणि काही शेतकऱ्यांची खाजगी स्वरूपात खरेदी केलेली तूर आणि अन्नधान्य ठेवण्यात आलं होतं. 19 ऑगस्टला नांदेड परिसरात मोठा पाऊस झाला. या पावसात वखार महामंडळाच्या 4 गोडाऊनमध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं 4,500 क्विंटल तूर, 200 क्विंटल हळद आणि 150 क्विंटल सोयाबीनची नासाडी झाली. विशेष बाब म्हणजे खराब झालेलं हे धान्य गोडाऊनच्या बाजूलाच मोठा खड्डा करून पुरण्यात येते. या निष्काळजीपणाला कोण जबाबदार असा सवाल आता नागरिक करतात. बिबट्याला गँगरिंग झालं होतं त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मीठ गव्हाणे गावातल्या रामा जैतापकर यांच्या गोठ्यात हा बिबट्या घुसला होता. त्याबाबत वनविभागाला कळवण्यात आलं होतं. बिबट्याला गोठ्यातून बाहेर काढण्यासाठी सुमारे 5 तासाहून अधिक काळ प्रयत्न सुरू होते. अशा प्रकारे अचानक गावात बिबट्या शिरल्यानं ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली होती. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चालू गळीत हंगामासाठी पहिली उचल विना कपात 1,34 रुपये देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस परिषदेमध्ये केली. स्वाभिमानचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूरमध्ये ही ऊस परिषद पार पडली. देशातील शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करून शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमाफी करण्यात यावी, त्याचबरोबर उत्पादन खर्चाचा 1.5 पट हमीभाव मिळावा, वारंवार आदेश देऊनही FRP दिलेली नाही अशा साखर कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, राज्याच्या सर्व साखर कारखान्यांच्या गेट आणि गोडाऊनमध्ये CCTV कॅमेरा बसवावा, तसंच सर्व साखर कारखान्यांची गोडाऊन आणि वजन काटे ऑनलाईन करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर राज्य सहकारी बँकेकडून साखर कारखान्यांना देण्यात येणारी कर्जस्वरूपातली उचल 90% द्यावी अशी मागणी त्यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आणि राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी संघटनेतून हकालपट्टी केल्याच्या पार्श्वभूमीवर ही ऊस परिषद झाली. गेल्या वर्षी आम्ही 3200 रुपये पहिली उचल मागितलेली होती, या वर्षी 3400 रुपये मागितलेले आहे आणि ती अतिशय रास्त आहे. कारण गेल्या वर्षी परिस्थिती वेगळी होती, कारखान्यांच्यावर कर्ज होतं, जो मागच्या 2 वर्षापूर्वी FRP देण्यासाठी केंद्र सरकारकडून जे बिनव्याजी कर्ज घेतलेलं होतं, जे हप्ते होते, तर त्या पार्श्वभूमीवर यावर्षी मागितलेली उचल ही अतिशय माफक रास्त आणि व्यावहारिक अशीच आहे आणि ती द्यायला कारखानदारांना काही हरकत नाही असं मला वाटतं. जोपर्यंत या संदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत कुणीही आपल्या शिवारात ऊस तोड घेणार नाही आणि शिवारातला ऊस शिवारात राहील. अहमदनगर जिल्ह्यात कोल्हार घोटी रोड वरील तळेगाव फाटा इथे काँग्रेसनं रास्ता रोको आंदोलन केलं. शेतकऱ्यांकडील वीज थकबाकीविरोधात महावितरण धडक मोहीम सुरू केली, त्याला काँग्रेसनं विरोध केला. शेतीला वीज पुरवठा करणारे फीडर DP बंद केले आहेत. संगमनेर विभागामध्ये यासंदर्भात शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई त्वरित थांबवावी यासाठी काँग्रेसनंही आंदोलन केलं. वीज वितरण कंपनीनं शेतकऱ्यांना गेल्या 2 वर्षात वीज बिलच दिलं नाही आणि अचानक आता वसुलीची कारवाई सुरू आहे असा आरोप शेतकरी करत आहेत. सांगली शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली. यावत अनेकांनी तक्रारी केल्यानंतर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनी दखल घेत सर्व अधिकाऱ्यांची तातडीनं बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांना कडक शब्दात इशारा दिलाय. जिल्ह्यात खड्ड्यांमुळे बळी गेला तर ठेकेदारावर खुनाचा गुन्हा दाखल केला जाईल. तसंच राज्यमार्गांची नोव्हेंबर तर जिल्हा मार्गांची डिसेंबरपर्यंत दुरुस्ती करा, अन्यथा संबंधितांवर कारवाई करू असा सज्जड दमच काळम पाटील यांनी भरला. नागपूर भंडारा मार्गावरील कापसीमध्ये लाकूड कारखान्याला भीषण आग लागली. यात 1,00,000 रुपयांचं नुकसान झालंय. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लाकूड कारखाना असल्यानं आगीनं लवकरच भीषण रूप धारण केलं. एका कारखान्यात लागलेली ही आग ही दुसऱ्या कारखान्यात पसरली. भगवान पटेल आणि योगेश पटेल यांच्या मालकीचे हे कारखाने आहेत. अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. मुंबईत कुर्ला LBS रोड येथे कल्पना सिनेमाजवळ एका गोडाऊनला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या आणि 5 वॉटर टँकर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. अग्निशमन यंत्रणा त्या शोध घेते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या ठिकाणी अनेक कपड्यांची गोडाऊन आहेत, त्यामुळे आग पसरण्याची शक्यता होती, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित आग आटोक्यात आणली. देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात 16 जण जखमी झालेत.
उर्से टोल नाक्याजवळ ओझरडे या गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. जखमींपैकी 8 जण गंभीर आहेत तर 8 जण किरकोळ जखमी झालेत. तुषार टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची ही मिनी बस ठाण्याहून जेजुरीला प्रवासी घेऊन जात असताना ओझरडे गावाजवळ चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं बस डिवायडरला धडकून हा अपघात झाला. नवी मुंबई एपीएमसीतले भाजीपाला व्यापारी अरुण मेनकुद्रे यांच्या घरी चोरी झाली. ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली. कुरिअर एजंट असल्याचं सांगून 6 जण त्यांच्या घरात शिरले. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 2,09,36,000 ऐवज त्यांनी लुटून नेला. या चोरट्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. महिलेनं घराबाहेर पहारा ठेवला. काही वेळानं ती निघून गेली. मग चोरी करून हे 5 जणही निघून गेले. पण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरट्यांचे चेहरे कैद झालेत. या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस आता चोरट्यांचा शोध घेत आहेत. कराड येथे टेंभू योजनेसाठी कृष्णा नदीचं पाणी अडवण्यात आलंय. वाहतं पाणी अनेक दिवसांपासून साचून राहिल्यामुळे त्याला दुर्गंधी सुटली. अशीच परिस्थिती कृष्णेला लागून असलेल्या कोयना नदीची झाली. दुष्काळी कडेगाव आटपाडी तालुक्यातील गावांना पाणी मिळावं या हेतूने कृष्णेचं पाणी टेंभू गावाजवळ अडवण्यात आलं. या पाण्यात मोठ्या प्रमाणात शेवाळ आणि जलचरांचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. तसंच अनेक गावांचं सांडपाणीही नदीत सोडलं जात आहे. त्यामुळे टेंभू प्रशासन आणि पालिकेनं यात लक्ष घालून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली. गोपीनाथ मुंडे यांनी काही केलं की ते प्रसिद्ध होतं. तसंच राज्यात मंत्री म्हणून काही काम केलं तरी फेमस होत असल्याचा दावा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. जलसंपदा खात्याची मंत्री असताना जलयुक्त शिवारचं काम यशस्वी केल्यामुळे जलयुक्त शिवार म्हणून ओळखलं जातं. तर ग्रामविकास खात्याचा मूलभूत सुविधांसाठी असलेल्या 2515 निधीचं मोठ्या प्रमाणात वाटप केल्यामुळे जनता 2515 मंत्री म्हणून ओळखतात असा दावाही पंकजा मुंडेंनी केला आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इथं त्या बोलत होत्या. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दलित मुलीशी लग्न करावं असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. ते अकोल्यात बोलत होते. राहुल गांधी काँग्रेस पक्षासाठी अधिक मेहनत घेत असल्याचे आठवले म्हणाले. तसंच त्यांनी दलित तरुणांना आवाहन देखील केलं आहे. बाहेर पावशेर पिण्यापेक्षा तरुणांनी लष्करात जाऊन रम ब्रँडी प्यावी आपल्या जुन्या विधानाचा आठवल्यांनी पुनरुच्चार केला. वरिष्ठांचा जाच सहन न झाल्यामुळे विक्रोळी कन्नमनर नगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. शुक्रवारी 32 वर्षीय सागर खरे पोलीस ठाण्यातील एका रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. खरे यांच्या पश्चात पत्नी आणि 4 वर्षांची मुलगी असा परिवार आहे. सागर खरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आला. वरिष्ठांवर जोवर कारवाई होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी प्रतिक्रिया सागर खरे यांच्या नातेवाईकांनी दिली. सुरक्षा रक्षक असतानाही एटीएममध्ये चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्याचा प्रत्यय गोव्यातही आला पण दक्ष सुरक्षा रक्षकाच्या बहादुरीमुळे चोराचा हेतू सफल झाला नाही. पणजीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएममध्ये हा प्रकार घडला. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास चोर एटीएममध्ये शिरला होता. मात्र सुरक्षा रक्षकाने अटकाव केला असता चोरानं सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. मात्र सुरक्षा रक्षकानंही चोराची चांगली झुंज दिली. सुरक्षा रक्षकाची हिंमत बघून चोर पळून गेला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी पणजी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. पोलीस चोराचा शोध घेत आहेत. गर्भपात करण्यासाठी महिलेला यापुढे तिच्या पतीची परवानगी घेण्याची गरज लागणार नाही. सुप्रीम कोर्टानं हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एका प्रकरणात सुनावणी देताना न्यायालयानं स्पष्ट केलं की कोणत्याही संज्ञान महिलेला तिच्या बाळाला जन्म देण्याचा किंवा गर्भपात करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. घटस्फोट घेतलेल्या एका महिलेच्या पतीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजपनं काँग्रेसमुक्त भारत करण्याऐवजी आधी गरिबीमुक्त भारत करावा असा टोला त्यांनी भाजपला लगावला. तर देशात 2 प्रकारचे हिंदू आहेत. ज्यांना मंदिराचे दरवाजे उघडे आहेत असे हिंदू आणि ज्यांना मंदिराचे दरवाजे बंद आहेत. त्यामुळे हिंदू राष्ट्र बनवणारे कोणासाठी हिंदू राष्ट्र बनवणार आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बाबू जगजीवन राम यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्य सेनानी ते उपपंतप्रधान या पुस्तकाचं प्रकाशन मीरा कुमार यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे डॉक्टर विकास अभ्रावे यांनी हे पुस्तक लिहिले. दिवाळी मिलन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकारांशी संवाद साधला. राजकीय पक्षांमध्ये लोकशाही विकसित होणं गरजेचं आहे आणि असे पक्ष देशाच्या लोकशाही व्यवस्था बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात असं ते म्हणाले. लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यमांचाही मोठा सहभाग असल्याचं त्यांनी म्हटलंय. स्वच्छ भारत अभियानात मीडियानं दिलेलं भरीव योगदान याचं उत्तम उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सेल्फी काढण्यासाठी
माध्यम प्रतिनिधींची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं. रिलेशनमध्ये असणारी जोडपी अनेक गोष्टी पचू शकत नाही, त्यामुळेच नातेसंबंध सांभाळणं हे फार कठीण काम असल्याचं परखड मत मस्तानी दीपिका पदुकोनं व्यक्त केले. दीपिका अनेक वर्ष रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण काही कारणांमुळे त्यांचं नातं पुढे जाऊ शकलं नाही, त्यामुळे दीपिका नेमकं कुणाबद्दल बोलते असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. क्रिकेटचं मैदान गाजवणारा विराट कोहली आणि फिल्मी पडदा गाजवणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा रंगत होती. गेले काही दिवस हे दोघंही वेगवेगळ्या पार्ट्यांना एकत्रितपणे झळकायचे, पण अनुष्का शर्मानं या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलंय. योग्य वेळ येऊ तेव्हा योग्य निर्णय घेऊ असं अनुष्कानं स्पष्ट केलं. कॉमेडियन कपिल शर्मानं त्याच्या आणि सुनील ग्रोवरच्या भांडणाबद्दल प्रथमच भाष्य केलंय. ऑस्ट्रेलियाहून परतताना सुनील ग्रोवरसोबत काही वाद झाला नाही तेव्हा मी तणावात होतो. ऑस्ट्रेलियामधील शूटिंगही रद्द करण्याची इच्छा होती, मात्र तिकिटांची ऑनलाईन विक्री झालेली असल्यामुळे ते शक्य नव्हतं, त्यामुळे सुनीलबरोबर थोडी शाब्दिक चकमक झाल्याचा खुलासा कपिल शर्माने केला आहे.